नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर संदीप जगदाळे। आपल्या या सांगीतिक शैक्षणिक आणि मोटिवेशनल चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या भारतीय अभिजात संगीताचा मळा फुलवण्यासाठी अनेक दिग्गज कलावंतांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं। अशा काही निवडक कलावंतांचं जीवनचरित्र आपल्याला जवळून पाहता यावं, त्यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्याला व्हावा, या दृष्टिकोनातून काही व्हिडिओ मी प्रक्षेपित करणार आहे। आजच्या या भागामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। इयत्ता 12वीमध्ये भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास या विषयाचे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हे चरित्र उपयुक्त ठरणार आहे। किंबहुना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रवेशिका पूर्णचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे चरित्र उपयुक्त ठरणार आहे। किंबहुना काही विद्यापीठांमध्ये अगदी पदवी आणि पदव्युत्तरच्याही विद्यार्थ्यांना पंडितजींचं चरित्र अभ्यासण्यासाठी ठेवलेलं आहे। या सर्वांसाठीच निश्चित या व्हिडिओचा लाभ होणार आहे, यात शंका नाही। जीवनचरित्र सुरू करण्यापूर्वी फक्त मला एक आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की जीवनचरित्र शिकणं केवळ परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून न करता त्या काळामध्ये त्या कलावंतांनी किती मोलाचं योगदान दिलं, ज्या काळामध्ये कुठल्या सुखसुविधा नव्हत्या, कशाही प्रकारचं तंत्रज्ञान किंवा विज्ञानाची प्रगती त्या काळामध्ये झालेली नव्हती, अशाही स्थितीमध्ये आपल्या भारतीय संगीताला त्यांनी अतिशय मनातून जोपासलं, सांभाळलं आणि त्याचा विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर केलं। या उलट सद्यस्थितीमध्ये आपल्याला सगळ्या सुखसुविधा प्राप्त झाल्यानंतर आम्ही भारतीय संगीतासाठी कशाप्रकारे योगदान देत आहोत का, हे खरं तर आपल्याला मोजून पाहण्यासाठी आणि त्यांच्यातून काही प्रेरणा घेऊन आपल्या भारतीय संगीताच्या विकासात आपल्याला काही करता येईल का, यासाठी प्रयत्न करावा, एवढाच उदात्त हेतू या प्रेक्षेपणाच्या पाठीमागे आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे। पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या कार्याचं स्मरण म्हणजे कंठसंगीत, वाद्यसंगीत किंबहुना संगीत या विषयासाठी या दृष्ट्या कलावंताने किती मोलाचं कार्य केलंय हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। खरंच एका व्यक्तीने एवढं महान कार्य केलं असेल का हे पाहून क्षणभर आपल्याला विश्वास बसत नाही, किंबहुना आपण थक्क व्हायला होतो। पण अशा या महान कलाकाराचं कार्य खरंच अत्यंत नेत्रदीपक आणि आपल्या सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारं आहे, ते आपण खालील मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत। सर्वप्रथम जन्म आणि बालपण। पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म 18 ऑगस्ट 1872 रोजी कुरुंदवाड संस्थानामध्ये झाला। तो दिवस होता श्रावण महिन्यातली पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमे दिवशी। त्यांच्या वडिलांचं नाव दिगंबर, ते उत्तम कीर्तनकार होते। स्वाभाविकपणे संगीताचं वातावरण हे आपोआप त्यांच्या घरामध्ये निर्माण झालेलं होतं। त्यांच्या आईचं नाव गंगादेवी, त्यासुद्धा अतिशय संगीतप्रेमी होत्या, त्यांना संगीताची खूप आवड होती। विष्णूजी लहान असताना अत्यंत सुंदर होते, देखणे होते आणि अत्यंत चुनचुनीत असे होते आणि त्यामुळं सर्वजण त्यांच्यावर प्रेम करायचे। शालेय शिक्षणातसुद्धा विष्णू अत्यंत हुशार अशा प्रकारचे विद्यार्थी होते। अत्यंत आनंदामध्ये, सुखामध्ये, सांगीतिक वातावरणामध्ये त्यांचं बालपण हे अतिशय छान पद्धतीने चाललेलं होतं। पण कदाचित ते नीतीला मान्य नव्हतं म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। वय वर्ष 13 एवढ्या कमी वयामध्ये ते कुरुंदवाडपासून जवळ असलेल्या नरसोबाच्या वाडीला गेलेले आहेत। कारणही तसंच होतं, दत्त जयंतीचा उत्सव तिथं चालू होता आणि कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होते। एवढंच नाही तर आतिषबाजी चालू होती आणि त्यातच आमचे हे 13 वर्षाचे विष्णूजी हे त्या ठिकाणी फटाके फोडण्यासाठी गेलेले आहेत। परंतु अचानक स्फोट झाला आणि संपूर्ण चेहरा त्यांचा भाजला आणि एक वैद्यकीय उपचार केले आणि त्यानंतर लक्षात आलं की चेहऱ्यावरची जखम दुरुस्त झाली, परंतु जे डोळे गेलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ते परत कधीच आले नाहीत। त्यांच्या आयुष्यात मात्र कायमचा काळोख पसरलेला आहे। त्यानंतर अनेक वैद्यकीय उपचार केले, आता पुढं काहीच मार्ग नव्हता। मग अनेक हितचिंतकांनी किंबहुना त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की आता संगीत शिकणं हे अतिशय चांगल्या प्रकारचा पर्याय आहे, कारण शालेय शिक्षण घ्यायचं म्हटल्यानंतर आता या ठिकाणी डोळे नाही आहेत। त्यानंतर कीर्तनामध्ये अभ्यास करावा म्हटलं तर तिथेही सुद्धा फार त्या ठिकाणी गती साधता येईल असं वाटत नव्हतं आणि त्यामुळं संगीत शिकणं हेच त्यांच्या आयुष्याचं मुख्य ध्येय ठरलं आणि ते निघालेले आहेत मिरजेला वयाच्या 15व्या वर्षी। त्यांनी महाराष्ट्रामध्ये ग्वाल्हेर घराणा रुजवला असे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे आणि अत्यंत तन मन धनाने त्यांनी सेवागुरूंची केलेली आहे। खरं तर त्यांचा आवाज हा सुरुवातीला गाण्यायोग्य नव्हता, परंतु त्या ठिकाणी गुरुची मर्जी संपादन केली, गुरूंच्याकडून मार्गदर्शन त्यांनी मिळवून घेतलं, किंबहुना अविरत परिश्रम करून, खूप रियाज करून, मेहनत करून त्यांचा आवाज हा गाण्यायोग्य त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि अशा प्रकारे गुरूंच्या घरची कामं करत असताना विष्णूजी कधीही थकत नव्हते, अत्यंत निष्ठेने, अत्यंत श्रद्धेने आणि परिश्रमाने त्यांनी गानविद्या ही प्राप्त केली। तब्बल 10 वर्ष
बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आयुष्याला कलाटणी देणारा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आला। झालं एकदा असं की मिरजेमध्ये एका सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक दिग्गज लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं। प्रत्येक क्षेत्रातली व्यक्ती तिथं आलेली होती आणि त्यावेळेस लक्षात आलं की सर्वांना बोलवलेलं आहे, परंतु माझे गुरुजी आहेत ते पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांना मात्र तिथं बोलवलेलं नव्हतं, त्याचं निमंत्रण नव्हतं। आणि मग पंडित विष्णूंनी विचारलं की माझ्या गुरुंना तुम्ही का बोलवलेलं नाही आहे, तर त्यावेळेस जे उत्तर आलं ते अत्यंत वाईट होतं, अत्यंत जीवघेणं होतं। ज्याप्रमाणे कुणीतरी कानामध्ये लोखंडाचं शिसं तापून टाकावं अशा प्रकारचं उत्तर होतं, उत्तर असं होतं, अरे ओ तो गवैया आहे, अरे उणे क्यों बोलाना। आणि त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या काळानंतर सुद्धा आमच्या भारतीय संगीताला प्रतिष्ठा नाही आहे, नाही आता या संगीतासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, जोपर्यंत या संगीताला अति उच्च शिखरावर पोहोचवणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतली। आणि 1896 त्यांनी मिरज सोडलेला आहे आणि अशा प्रकारे भारत भ्रमण करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। आणि ते निघालेले आहेत मिरजेतून सातारा असं करत, बडोदा वगैरे असं करत संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांनी प्रवास केला। आणि अशा स्थितीमध्ये खरं तर त्यांचे कार्यक्रम होत होते, उत्तम मैफिली रंगत होत्या। आणि हे पाहून अनेक राजांनी त्यांना निमंत्रण दिलं की पंडितजी तुम्ही आमच्या दरबारामध्ये राहा, तुम्हाला आम्ही राजगायक करू, त्या ठिकाणी पाहिजे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ। परंतु मित्रांनो, इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते कुठल्याही क्षणिक मोहाला बळी पडलेले नाही आहेत, कारण त्यांच्या पुढे ध्येय होतं की भारतीय संगीताचा प्रचार करणं आणि भारतीय संगीताला प्रतिष्ठा निर्माण करून देणं। मित्रांनो, इथंही आपल्याला एक धडा घेण्यासारखा आहे की अनेक वेळा आपण क्षणिक मोहाला बळी पडतो आणि आपलं जे ध्येय आहे त्यापासून विचलित होत असतो। आणि म्हणून पंडितजी आपल्याला त्या ठिकाणी वारंवार दिसले पाहिजे, जेव्हा जेव्हा आपण भरकटून जाऊ तेव्हा तेव्हा। आणि निश्चितच आपल्या ध्येयाप्रती जाण्यासाठी एक प्रेरणा म्हणून पंडितजींचं चरित्र उपयुक्त ठरणार आहे। या प्रवासामध्ये त्यांच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो की भारतीय संगीत हे अतिशय कनिष्ठ अशा प्रकारच्या लोकांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे। आणि म्हणून या भारतीय संगीताची उंची जर वाढवायची असेल तर या भारतीय संगीतातला जो बिभत्स रस आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि त्या ठिकाणी भक्तिरस ओतायचा असं मनाशी ठरवलेलं आहे। आणि निश्चितच त्याचा फायदा या भारतीय संगीताच्या प्रचारार्थ झालेला आहे। केवळ ते भारत भ्रमण करून थांबलेले नाही आहेत, तर ते आपल्या बाजूचे जे देश आहेत, ज्यामध्ये नेपाळ आहे, सिलोन आहे, ब्रह्मदेश आहे, अशाही देशामध्ये ते गेलेले आहेत आणि तिथेही आपल्या भारतीय संगीताच्या संदर्भातला आणि तिथल्या संगीताचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। त्यानंतर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुंदर अशा प्रकारच्या स्वरलिपीची निर्मितीही केली, ज्याचा लाभ आताही आपल्या सर्वांना होतोय। पण त्याच्या मागचं कारण असं आहे की भारत भ्रमण चालू होतं आणि अलीकडच्या एका मुक्कामामध्ये एका नापिताने, म्हणजे केश कर्तन करणारी जी व्यक्ती आहे, त्या एका व्यक्तीने ध्रुपद आणि धमार म्हणून दाखवलं आणि त्या रागाची माहिती सांगणारा एक संस्कृत श्लोक सुद्धा त्या ठिकाणी सांगितला। आणि त्यांना वाटलं की आपण एवढं संगीत शिकलोय, परंतु अशा प्रकारचं संस्कृतमधलं एखाद्या श्लोकामध्ये आपल्याला रूपांतर करून सांगता येत नाही, रागाचं विवेचन आपल्याला करता येत नाही। आणि निश्चितच ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांना वाटलं की या गुरुशिष्य परंपरेतले काही जे दोष आहेत त्याचं निराकरण करायला पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून त्यांना वाटलं की आपण एक स्वरलिपी निर्मिती करावी आणि या माध्यमातून त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर या स्वरलिपीची निर्मिती केली। आणि या स्वरलिपीमध्ये मग स्वमेत चिन्ह असेल, कालाचं चिन्ह असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या। एवढंच नाही तर अगदी एक चतुर्थांश, एक अष्टमांश मात्रा दाखवण्यापर्यंत अत्यंत बारकाईने अभ्यास करून या आपल्या भारतीय संगीताला मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे। आमच्या गुरुशिष्य परंपरेतला जे काही दोष होते, ज्या उणीवा होत्या, त्याचं निराकरण करण्यामध्ये या स्वरलिपीचा निश्चित लाभ झालेला आहे। त्यानंतर गांधर्व महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केलेली आहे। संगीताचा प्रचार प्रसार व्हावा, त्याचबरोबर घराण्याची जी काही मक्तेदारी होती ती खरं तर तोडून टाकावी आणि सर्वसामान्य लोकांना संगीताचं ज्ञानामृत पाजता यावं, हा उदात्त हेतू यामागचा होता। आणि म्हणून त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आहे। आणि तो दिवस आहे 5 मे 1901 आणि शहर आहे लाहोर, जे आता सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानामध्ये आहे। अशा या गावामध्ये जाऊन त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि एकंदरीत जी आमची संगीत शिक्षण प्रणाली होती त्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल केले। सर्वप्रथम आपला पाठ्यक्रम निश्चित केला, त्यानंतर निश्चितच त्याला परीक्षा पद्धतीचा अवलंब केला, छापखाना सुरू करून अनेक ग्रंथांची निर्मिती होईल का याचा विचार केला, अनेक वाद्य एकत्रित येऊन त्याचं संग्रहालय करता येईल का याचा विचार केला, किंबहुना त्या वाद्यांची दुरुस्ती करण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले। याचबरोबर विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी छात्रालय सुरू केलेले आहेत। आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मित्रांनो, ज्या महिला आमच्या संगीतापासून कोसो मैल दूर होत्या त्यांना संगीत त्या ठिकाणी शिकता यावं, या उदात्त हेतूने महिलांना सुद्धा शिक्षण देण्याचं काम एका अर्थाने त्यांनी केलेलं आहे।
एवढंच नाही तर या गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा पुढे मुंबई नागपूर अशा शहरामध्ये सुरू केलेल्या आहेत. आणि पाहता पाहता आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगभरामध्ये आज या गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा आपल्याला दिसून येतील. एवढंच नाही तर 1918 ते 1922 या काळामध्ये जवळपास 5 संगीत परिषदांचं आयोजन केलं ही सुद्धा एक ऐतिहासिक घटना त्या काळामध्ये होती, ज्या माध्यमातून अनेक विचारवंत अनेक संगीत तज्ज्ञ एकत्र आले, विचारविमर्श झाला आणि आपल्या संगीताला एक उदात्त दिशा देण्याचं काम एका अर्थाने त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर पंडितजींची राष्ट्रभक्ती कशी होती हे मी तुम्हाला सांगतो. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही सगळी कारकीर्द पंडितजींची होती. पारतंत्र्याचं भय प्रत्येकाच्या मनामध्ये होतं, पण स्वराज्याची आस मात्र अतिशय कमी लोकांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी दिसत होती. परंतु पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे अशी व्यक्ती होती की त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रज्वलित झालेली होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. किंबहुना लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजींचे ते भक्त होते. त्या काळामध्ये वंदे मातरम या शब्दाला त्या ठिकाणी विरोध होता. खरं तर वंदे मातरम हे दोनच शब्द जरी असले तर हजारो सूर्याचं तेज त्या वंदे मातरममध्ये सामावलेलं होतं. परंतु त्या काळामध्ये इंग्रजांबरोबरच काँग्रेसमध्ये सुद्धा त्या वंदे मातरमला विरोध केला जात होता. परंतु पंडितजींनी ठरवून आम्ही वंदे मातरम म्हणणार आणि एवढंच नाही तर सभेच्या शेवटी सुद्धा वंदे मातरम त्या ठिकाणी म्हणण्याचा प्रघात हा पंडितजींनी पाडलेला आहे. पुढचा मुद्दा आहे पंडितजींची रामभक्ती. खरं तर पंडितजी हे धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यामुळं त्यांनी प्रत्येक चिजांमध्ये खरं तर राम राम हा शब्द घेऊन ते वारंवार आपल्या चिजा त्या ठिकाणी सादर करत होते. त्यानंतर मित्रांनो 1924 पंडितजींच्या मुंबईमधलं जे काही संगीत विद्यालय होतं त्याचा लिलाव झाला. ते पाहून ते अत्यंत दुःखी झाले आणि त्यामुळं त्यांनी वैराग्य पत्करलं, भगवी कपणी धारण केली आणि फक्त राम आणि राम या शब्दामध्येच ते रममान झालेले आहेत. त्या पलीकडे त्यांचं विश्व राहिलेलं नाही आहे. एवढंच नाही तर जय जगदीश हरे ही जी रचना आहे त्याला संगीताचा साथ चढून ही रचना अजरामर करण्याचं कामसुद्धा पंडितजींनी केलेलं आहे, जे आजही सर्वत्र गायली जाते अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे गायकी. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतल्यामुळं स्वाभाविकपणे ग्वाल्हेरची जेवढी काही वैशिष्ट्ये होती ती त्यांच्या गायकीमध्ये त्यांनी आत्मसात केलेली होती. सर्वप्रथम स्थायी गायचे, त्यानंतर अंतरा गायचे आणि मग आलाप असतील, ताना, बेहलावे किंवा जे काही अलंकारिक बाबी आहेत त्यांनी तो आपला ख्याल सजवायचे आणि त्यानंतर तराना ते त्या ठिकाणी गायचे. ग्वाल्हेरचं एक वैशिष्ट्य आहे धमार आणि ध्रुपद, त्यामध्ये सुद्धा ते पारंगत होते आणि त्यांचा मूळ जो पिंड आहे किंवा त्यांचा मूळ जो स्वभाव आहे तो भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला असल्यामुळं स्वाभाविकपणे अनेक भजने गाण्यामध्ये त्यांना उत्तम रस होता. खरं तर त्यांचा आवाज अतिशय बुलंद होता, पहाडी होता, दमदार होता, पल्लेदार होता, अविष्पूर्ण अशा प्रकारचं त्यांचं गायन होतं. एखाद्या वेळेस ध्वनी क्षेपक नसताना सुद्धा हजारो लोकांपर्यंत त्यांचा आवाज सहज पोहोचत होता. अगदी 3 सप्तक जे आहेत, मंद्र सप्तक, मध्य आणि तार सप्तकात, या तिन्ही सप्तकामध्ये त्यांचा बेमालूम पद्धतीने आवाज त्या ठिकाणी फिरत होता. अशा प्रकारची त्यांची ती गायकी होती. एवढंच नाही तर ते तालाचे पक्के होते आणि स्वराचे सच्चे होते आणि अशा प्रकारचं गायन ऐकून कुठलाही श्रोता हा मंत्रमुग्ध झाला नाही तरच नवल असं त्यांच्या गायकीचं आपल्याला वर्णन करता येईल. त्यानंतर मित्रांनो ग्रंथसंपदा हा पुढचा मुद्दा आहे. पंडितजींनी भारत भ्रमण केलं आणि खरंच मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की दोन्ही डोळे नसताना एवढ्या प्रकारचं भारत भ्रमण करणं आणि त्याहीपेक्षा जवळपास 60 ग्रंथांचं त्यांनी त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे, त्याचं लेखन केलेलं आहे आणि ज्या माध्यमातून आपल्या भारतीय संगीताला एक निश्चित दिशा मिळालेली आहे ते ग्रंथ कुठले आहेत यावर आपण प्रकाश टाकूयात. संगीत बालप्रकाश, संगीत बालबोध, राष्ट्रीय संगीत, संगीत शिक्षक, राग प्रवेश, व्यायाम संगीत, स्वरालाप गायन, राग भैरव, संगीत तत्वदर्शक, होरी, कर्नाटकी संगीत, गीतावळी, महिला संगीत, भक्तप्रेम लहरी, भारतीय संगीत लेखन पद्धती, भजन अमृत लहरी, बालोदय आणि संगीत अमृत प्रवाह हे मासिक आहे. तर अशा प्रकारे काही निवडक ग्रंथाची नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहेत. परंतु निश्चितच भारतीय सांगीतिक साहित्य समृद्ध करण्यामध्ये पंडितजींनी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अनेक शिष्य आपल्या भारतीय संगीताला दिलेले आहेत. उत्तम गाडे अभ्यासक होते, त्याचबरोबर ते आदर्श गुरुसुद्धा होते आणि त्यामुळं अनेक शिष्य आपल्या भारतीय संगीताला त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित नारायणराव व्यास, पंडित विनायकबुवा पटवर्धन, पंडित वी अ कशाळकर, पंडित शंकरराव बोडस, पंडित डी व्ही पलुस्कर, पंडित लक्ष्मणराव बोडस, प्रोफेसर बी आर देवधर, पंडित शंकरराव सप्रे अशा अनेक कलावंतांचा आपल्याला नामोल्लेख करता येईल. पंडितजींचा स्वभाव कशा प्रकारचा होता हे मी तुम्हाला सांगतो. पंडितजी हे अत्यंत
निर्व्यसनी होते आणि चारित्र्यवान होते, किंबहुना ते स्वाभिमानी होते। अत्यंत मेहनती आणि कष्टाळू अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता। गुरुबद्दलची निष्ठा आणि राष्ट्राबद्दलचं प्रेम हे त्यांच्या रोमारोमामध्ये भिनलेलं होतं। पंडितजी हे किती कर्तव्यनिष्ठ होते याचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो। गांधर्व महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा लाहोरमध्ये अत्यंत दिमाखात मोठ्या उत्साहात सुरू होता। कार्यक्रम अतिशय छान प्रकारे पार पडला आणि त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर पंडितजीने एका शिष्याला जवळ बोलावून घेतलेलं आहे आणि ते म्हणाले की कार्यक्रम चालू असताना एक तार मला आलेली होती आणि त्या तारेमध्ये माझ्या वडिलांच्या निधनाची वार्ता त्या ठिकाणी मला समजली। आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आता मी माझ्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी जातो, अशा प्रकारे ते उद्गार करून ते निघालेले आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी तर दुसरा कुठला व्यक्ती असला असता तर त्यांनी म्हटलं असतं की हा गांधर्व महाविद्यालयाचं मला काही देणं घेणं नाही, माझ्या वडिलांचं निधन झालं आहे आणि मी कार्यक्रम हा रद्द करून मी निघालोय माझ्या घरी। परंतु मित्रांनो, शेवटी त्यांचं ध्येय ठरलं होतं की संगीताचा प्रचार आणि प्रसार, म्हणजे वडिलांच्या मृत्यूचं दुःख अंतर्यामी असताना सुद्धा तो कार्यक्रम हसत मुखानं त्यांनी आनंदाने पार पाडला। यावरून खऱ्या अर्थाने समर्पण काय असतं, कर्तव्याप्रती निष्ठा काय असते, या सगळ्या गोष्टीचं दर्शन खऱ्या अर्थाने पंडितजींच्या या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं। आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा जीवन जगत असताना, आपल्या ध्येयाप्रती जात असताना पंडितजींच्या या स्वभावातून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की आपण निर्व्यसनी असलं पाहिजे, अत्यंत चारित्र्यवान असलं पाहिजे, राष्ट्रभक्ती गुरुभक्ती तर असलीच पाहिजे आणि त्याहीपेक्षा कर्तव्यनिष्ठा ही किती महत्त्वाची असते हे सुद्धा पंडितजींच्या चरित्रातून आपण शिकलो पाहिजे। आणि मित्रांनो, पंडित पलुसकरांनी अत्यंत मोलाचं योगदान आपल्या भारतीय संगीताला दिलं। उठता बसता खाता पिता फक्त संगीताचा प्रचार एवढंच ध्येय त्यांच्या आयुष्यामध्ये होतं। खूप परिश्रम केल्यामुळं शेवटी शेवटी आयुष्याच्या ते थकलेले आहेत आणि दुर्दैवानं ज्यावेळेस त्यांच्या मुंबईतल्या ज्या संगीत विद्यालयाचा लिलाव झाला ते पाहून तर ते अधिकच खचलेले आहेत। आणि त्यातच 21 ऑगस्ट 1931 रोजी मिरज या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवलेला आहे। मित्रांनो, पंडितजी तर काळाआड निघून गेले, परंतु त्यांच्या स्मृती कायम राहाव्या यासाठी समाजाने, शिष्याने, किंबहुना आपल्या देशाने सुद्धा अत्यंत मोलाचं योगदान देऊन खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम केलं। मग ज्यामध्ये दिल्ली या ठिकाणी गांधर्व महाविद्यालय मंडळाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर मुंबई महापालिकेच्या समोर असलेल्या ऑपेरा हाऊस चौकाला सुद्धा पंडितजींचं नाव देण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर नाशिक येथील पंचवटी रस्त्याला सुद्धा पंडितजींचं नाव देऊन त्यांच्या स्मृती जागवण्याचं काम केलेलं आहे। खरं तर पंडितजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये अनेक संगीत उत्सवाचं आयोजन केलं, याहीपेक्षा त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरून त्यांच्या स्मृती ह्या जागवण्याचं काम एका अर्थाने केलेलं आहे। एवढंच नाही तर 29 जुलै 1973 रोजी आपल्या केंद्र सरकारने त्यांच्यावर पोस्टाचं तिकीट काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा एक माहितीपट काढून वेगवेगळ्या चित्रपटगृहाच्या माध्यमातून तो प्रदर्शित केला, ज्यामुळं त्यांचं कार्य हे सर्वसामान्य लोकांना समजलेलं आहे। प्रत्येक वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुसकर संगीत समारोहाचं आयोजन अनेक ठिकाणी केलं जातं आणि आजही अत्यंत भक्तिभावाने त्यांना अभिवादन केलं जातं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते। मित्रांनो, खऱ्या अर्थाने पंडितजींनी केवळ भारतातच नाही तर बाकीच्या देशामध्ये सुद्धा आपलं भारतीय संगीत पोहोचवण्याचं काम केलं। निष्कलंक चारित्र्याचा ठसा उमटवून संगीतामधलं पावित्र्य राखण्याचं काम केलं। एवढंच नाही तर स्वरलिपीची निर्मिती केली आणि अनेक ग्रंथांची निर्मिती करून संगीतातील साहित्य हे खऱ्या अर्थाने विपुल करण्याचं आणि त्याला योगदान देण्याचं त्यांनी काम केलं। एवढंच नाही तर मित्रांनो, राष्ट्रप्रेम काय असतं, गुरुप्रती निष्ठा काय असते हे दाखवण्याचं काम सुद्धा पंडितजींनी केलेलं आहे। रघुपती राघव राजाराम जय जगदीश हारे अशा अनंत रचनांना संगीताचा साथ चढवून खऱ्या अर्थाने ते अजरामर करण्याचं काम केलं। एवढंच नाही तर गांधर्व महाविद्यालयाच्या व्यासपीठावरून अनेकांना संगीताचं ज्ञानामृत पाजण्याचं काम केलं। अशा या महान कलावंतांना कोटी कोटी प्रणाम करतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि हो, आत्तापर्यंत हे चॅनल माझं जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करावं, कारण येणाऱ्या काळामध्ये अनेक संगीताचे व्हिडिओ मी प्रेक्षेपित करणार आहे। एवढंच नाही तर मित्रांनो, हा व्हिडिओ अधिकाधिक संगीत साधकांपर्यंत, संगीत शिकणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांपर्यंत आपण मनाची श्रीमंती दाखवून पोचवाल असा मला विश्वास आहे। आणि मित्रांनो, आता आपण थांबूया, लवकरच भेटूया सुंदर अशा सांगीतिक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम।